मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. कसा आहेस भैरू? तू मस्त समजत ठावाय. आईला बरं नाही ना? वैद्य बुवा बी औषध देऊन थकली. वय मामा, त्यांच्याकडनं असं कधी होत नाही, पण त्या येला इलाजच चालत. ही येळ निभावून नाही भैरू. वय मामा, चिजीला भेटतो, एक जवळची आहे मला. वय पर तुझ्या आयनं हे समजून नाही घेतलं बघ. खरं आहे मामा, मी आम्ही त्याच्याकडे काना डोळाच केलं. असं वाटलं आज बदलल उद्या बदलल. काय राहिलं यात सांग भैरू? समज जाग्यावर राहतं. मनातला राग लोक किती ठेवायचा ते बी बघितलं पाहिजे. परतीच्या वाटेवर जाताना आता काय उरलं सांग? आता समजतं तिला. लई उशीर झाला भैरू, येळ निघून गेली. ते वरचा देतो तेव्हा त्याची किंमत आपल्याला समजली पाहिजे. तुला असं वाटत असत मामा काय करत का नाही, माझ्याकडचं असं काहीच देत नाही रे. समोरच्याचं संचित बघून त्याला ते परत करतो. तुझ्या आईला वाचवलं असत, पर संचितच नाही. घरला सगळं ठीक आहे ना? आई बरी आहे ना? कशी आईला बरं नाही? मला समजलं बी भैरू, बरं वाटेल आईला. नग काळजी करू. तू घा समजूत नको काढूच. हवंय मला समज. असं का बोलतोस भैरू? अरे धीर सोडून कसं चालेल बाबा. तिनं मामासने शिव्या दिल्या, त्यांचा पान उतारा केला. ज्योतीला बी नाही नाही ते बोलले, त्याच फळ आहे. काकी मला आता काय खरं वाटत आहे. तुला भेटायचं होतं, बोलायचं होतं म्हणून आलो. बरं वाटलं तुझ्याशी बोल भैरू. अरे तो आलेलं बी समजलं नाही. काकीकडं काम होत आणि तुझ्याकडं बी. आईनं बोलावलंय तुम्हाला. अरे यायला काय नाही, पर तिथं आल्यावर काकी परत बोलणार. माझ काय नाही, पण आईला बोललेलं मला नाही सहन व्हायचं. अरे तिनं बोलावलंय. ज्योती आपण जाऊ, ही येळ बोलत बसायची नाही. हनुमा. हा मामा. ज्योतील मना बोलवलं आहे मी. ठीक आहे मामा, बोलावलं. ज्योती तुझ्या चुलतीच जास्त दिस नाही राहिलं आता. मग कसं ठरवलं आहेस पुढं? तसं अजून काही ठरवलं नाही मामा. मग मी जाऊ का आता? मामा असं का म्हणताय, माझ्याकडनं काही चुकलं का?